आणि आता एक मोठी बातमी समोर येते. गेल्या 3 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आज थोडी विश्रांती घेतल्याचं चित्र सध्या रत्नागिरीमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र काल काजळी नदीच्या पुराचा फटका अनेक गावांना बसला होता आणि त्यातील सोमेश्वर गावामध्ये काजळी नदीचं पाणी अनेक घरांमध्ये शिरलं होतं. पण आता हे पाणी ओसरलं असलं तरी अजूनही काही घरांच्या बाजूनं पाण्याचा वेढा आहे आणि काजळी नदी अजूनही दुथडी भरून वाहते आहे. नदीची पातळी ओसरल्यामुळे येथील ग्रामस्थ आता सुखावलेले आहेत. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, गेल्या 3 दिवसांपासून रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता, मात्र आता काहीशी पावसानं उसंत घेतली असल्याचं पाहायला मिळतंय. काय सद्यस्थिती आहे? नक्कीच प्राजक्ता, गेल्या 3 दिवसापासून पावसाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवला होता. एकंदरीतच बघितलं तर जिल्ह्यातील ज्या 8 नद्या आहेत ह्या दुथडी भरून वाहत होत्या. काही नद्या ज्या आहेत त्या इशारा पातळीच्या वरती, तर काही नद्या धोका पातळीच्या वरती धावत होत्या. आणि आता सद्यस्थिती आपण जर बघितली तर काजळी नदीचं पाणी जे आहे हे पाणी सोमेश्वर गावामध्ये अनेक घरामध्ये घुसलं होतं. आपण जर बघितलं माझ्या पाठीमागे, जरी तुम्ही बघू शकताय की सोमेश्वरचं गाव जे आहे, ह्या गावाच्या जी घरं आहेत ह्या घराच्या बाजूनं हे पाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय. जरी पूर ओसरला असला तरी हे पाणी जे आहे हे पाणी अजून ओसरलेलं नाही. या घरांच्या बाजूने पूर्णपणे पाण्याचा वेढा आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाणी बाहेर काढण्याचं काम देखील काही नागरिक करताना दिसत आहेत. आणि जे रात्रभर हे नागरिक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत हे भीतीच्या छायेखाली होते, ते आता कुठेतरी सुखावलेले आहे हे मात्र नक्की आहे. तरी देखील आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे आणि ऑरेंज अलर्ट असल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनही असं सांगता येणार नाही की पाण्याची पातळी कमी होईल, कारण पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. कारण पाऊस जो आहे, जरी रत्नागिरी थांबला असला तरी आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये पाऊस बरसत आहे. त्यामुळे तिकडचं जे पाणी आहे ते ह्या नद्यांना येऊन मिळतं आणि त्यामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. अशातच आता हे जरी पाणी सुखावले कमी झालेलं असलं तरी देखील हे नागरिक जे आहेत हे सध्या ही भीतीच्या छायेखाली असल्याचं सध्या आपल्याला चित्र पाहायला मिळते प्राजक्ता. बर सचिन, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर रत्नागिरीतली ही काही दृश्य आपण पाहतोय.